हाँ हाँ मी तुम्हाला कॉस्ट करतो, काही प्रॉब्लेम नाही, तोपर्यंत इंट्रोडक्शन करून देतो मी. ओके. नाही कोहोस्ट करा बरं का, हाँ म्हणजे स्क्रीन शेअर वगैरे होते का चेक करूयात आपण. ओके ओके, स्क्रीन शेअर होईल सर, नो प्रॉब्लेम. मी राईट देतो तुम्हाला स्क्रीन शेअरचे सर. हा, हाँ नो प्रॉब्लेम. जस्ट वी विल नाही स्टार्ट. कसं असतंय कोहोस्ट केलं ना तर बाय डिफॉल्ट नंतर मीटिंग संपल्यानंतर हाँ बोला सर. पुढच्याला को म्हणजे होस्ट होतो पुढचा, समजा तुम्ही अचानक बाहेर पडला गेला तर म्यूरच्या पुढे मोर आहे बघा, तिथं पुढे को होस्ट असेल, क्रिएट को होस्ट. हा सर, या ठिकाणी को होस्टचं ऑप्शन नाही आहे, तर होस्टचं डायरेक्ट ऑप्शन आहे. अच्छा, रेकॉर्डिंग हा तुम्ही करताय ना. हो, मी करतो की नो प्रॉब्लेम. हाँ, कारण कसं आहे हा मला रेकॉर्डिंग करता येणार नाही मला वाटते. नाही नाही मी करतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके हाँ, ओके, वी विल स्टार्ट सर नाउ. जस्ट आय विल इंट्रोड्यूस. सुरू करूया का सर? दिसते. ओके ओके. आज राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध डिस्ट्रिक्ट सातारा अंतर्गत जो आपला लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंगचा कोर्स सुरू आहे, त्या कोर्ससाठी आज आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माझे मित्र डॉक्टर सुधीर नगरकर सर, हे ॲज अ लायब्रेरियन म्हणून शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत. सर्वप्रथम मी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं सरांचे या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी आपला बहुमोल वेळ या ठिकाणी आपल्याला देऊन आमच्या विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन करतात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद, आणि या सेशनमध्ये तुमचं स्वागत करतो सर. विद्यार्थी मित्रांनो, सरांचं क्वालिफिकेशन, सरांचं फॅमिली ग्राउंड इन दी एज्युकेशन अँगल तुम्ही पाहाल तर आश्चर्यचकित व्हाल, कारण सरांना खूप अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडीचा असणारा हा लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स सब्जेक्ट आहे. त्यांचं या अँगलनं भरपूर मोठा असा कॉन्ट्रीब्युशन आहे. मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक सरांचा बायोडाटा मी तुम्हाला पुढं शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला एक इन्स्पायरेशन मिळेल की सर नेमके काय आहेत. खऱ्या अर्थानं आपण त्यांना त्यांच्या वाणीतूनच ऐकणार आहोत, परंतु एक आमचा एक पाहुण्यांचा आम्ही आदर सत्कार करत असतो, हे आमच्यावर संस्कार आहेत, आणि त्यामुळं आमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांची ओळख करून देणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, आमच्या विद्यार्थ्यांना इन्स्पायरेशन मिळावं, आणि जेणेकरून तुमच्या ज्ञानाचा फायदा घेऊन आमचे विद्यार्थी सुद्धा पुढे जावेत, या हेतूने आम्ही थोडक्यामध्ये मी सरांचा थोडक्यात इंट्रोडक्शन करून देतो, कारण त्यांचं संपूर्ण जर इंट्रोडक्शन करून घेत गेलो तर आपल्याला हा पूर्ण तास पण पुरणार नाही, एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे. तुम्ही या ठिकाणी पहा, डॉक्टर नगरकर सुधीर रामदास हे तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे की शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या ठिकाणी त्यांनी सध्या कार्यरत आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी आर्ट्स बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत, नंतर ते लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स गेलेले आहेत, मास्टर ऑफ डिग्री सुद्धा त्यांनी एमए एका विषयामध्ये केलेला आहे या ठिकाणी इंडिकेट होते. त्यानंतर लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये त्यांनी आपलं एमफिल आणि त्याच्यानंतर हायेस्ट डिग्री पीएचडी आणि त्या अगोदर जे काही क्वालिफिकेशन बेसिक लागते हायर एज्युकेशन मध्ये येण्यासाठी, सेट आणि नेट अशा दोन्ही एक्झाम सर पास आउट आहेत, आणि अशा याशिवाय त्यांनी
भरपूर असं काय बाकीचं सुद्धा नाही का ऍडिशनल जे म्हणतो ना आपण एज्युकेशन आपल्याकडे असलं पाहिजे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. प्रोफेशनल एक्सपिरियन्स सुद्धा नाही का तुमच्या लक्षात येईल की त्यांनी सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि 2011 पासून ते मेळा या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांचं रिसर्चच्या अनुषंगानं किंवा रिसोर्स पर्सनच्या अनुषंगानं सुद्धा एक काम खूप उल्लेखनीय आणि वाखाणण्यासारखं आहे. तुम्ही पाहाल की जे काही रिसर्चच्या अँगलनं तुम्हाला तेवढी आयडिया नसेल परंतु जे काही रेप्युटेड जर्नल असतात केअर लिस्टेड जर्नल असतात ISBN असणारे जर्नल असतात UGC अप्रूव्ड असणारे जर्नल असतात त्या जर्नल मध्ये त्या मॅगझिन मध्ये सरांचं रिसर्च सुद्धा नाही का पब्लिश झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अशा पद्धतीने नॅशनल इंटरनॅशनल लोकल पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंत विविध ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. असं आज आपल्या समोर लाभलेलं व्यक्तिमत्व मी या सरांचं या ठिकाणी खरंच स्वागत करतो. बघा ही लिस्ट पाहत गेला तर तुम्हाला नाही का वेळ पण एक म्हटल्याप्रमाणे की तासभर वेळ कमी पडेल तुम्हाला. अशा पद्धतीचं एक आयडियल व्यक्तिमत्व आज आपल्या या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि मी सरांना आपल्याला माहित आहे की यावर्षी आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये कोहा आणि सोल होत परंतु आपण सोल फर्स्ट बॅटला ठेवलेला आहे पण नक्कीच आपण पुढच्या वेळेस आपण कोहा सुद्धा ओपन सोर्स मध्ये आपण ऍडिशनल ठेवूया नो प्रॉब्लेम. आणि सरांचं कोहाच्या अनुषंगाने सुद्धा नाही का एक एक्सपिरियन्स चांगला आहे. बऱ्याच त्यांच्या हॉबीज पण या ठिकाणी लक्षात येतील तुम्हाला. प्लेइंग गेम्स कटिंग क्लिपिंग्स ऑफ न्यूज पेपर वॉचिंग न्यूज पेपर इंटरनेट सर्फिंग अँड सो मेनी थिंग्स वी कॅन गेट दी इन्फॉर्मेशन फ्रॉम हिज बायोडाटा. And in such an ideal personality with us, we are really glad and proud of you, sir. You have given us a valuable time and sparing with us. Thank you once again to you from our Samstha and for our institutes. Once again, welcome and thank you very much, sir. Please go ahead. Thank you very much. Okay. स्क्रीन शेअर करू का सर? हा करा करा सर प्लीज गो अहेड. दिसते का स्क्रीन? ओके सर एकदम क्लिअर दिसते. प्लीज गो अहेड सर. सर्वांना माझा नमस्कार. सरांनी माझे छान इंट्रोडक्शन केलेले आहे तर धन्यवाद सर. नो मेन्शन सर, हे आमचं कर्तव्य आहे. हा कोर्स जो अरेंज केलेला आहे राजाराम श्रीपतराव भगवानराव महाविद्यालय सातारा, तर आदरणीय प्राचार्य उरंद, त्यानंतर प्राध्यापक आणि डॉक्टर अण्णापुरे सर, साहेबराव अण्णापुरे सर, तर खरंच तुमचं खूप कौतुक करण्यासारखं आहे की एवढ्या ग्रामीण भागांमध्ये लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचं ज्ञान तुम्ही देण्यासाठी उत्सुक आहात. विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी उत्सुक आहात. या ठिकाणी वैभवी शिंदे आहे, त्यानंतर सविता गायकवाड, वर्षा निकम, त्यानंतर भोसले, तेजस्विनी आणि अजून काही विद्यार्थी जॉईन होणार आहेत. तर सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर आजचा माझा विषय आहे लायब्ररी नेटवर्किंग अँड स्विचिंग सिस्टीम. तर हे पहा, एखादा विद्यार्थी कोण आहे का की जो बोलू शकतो? वैभवी शिंदे आपण बोलू शकता का? हा सर. हा तुमचा माईक फक्त अनम्यूट ठेवा.
तर एक लक्षात घ्या की तुम्हाला म्हणजे ऐकू येत आहे का नाही ते मला समजण्यासाठी ते महत्वाचं आहे की कम्युनिकेशन टू वे झालं पाहिजे ना. हो ऐकू येते. हा हा हा. तर ग्रंथालय आणि माहिती शास्त्र हा विषय एवढा चांगला आहे आणि त्यामध्ये तुम्ही करिअर करण्यासाठी काहीच हरकत नाही कारण ग्रंथालय आणि माहिती शास्त्र असं म्हटलं जातं. आता माहिती शास्त्र का म्हटलं जातं तर माहितीची जी निर्मिती होते माहितीचे संकलन केलं जातं संग्रहण केलं जातं संप्रेषण केलं जातं आणि माहितीची प्रतिप्राप्ती केली जाते. हे सगळं जग जे चालतंय ते कशावर चालतंय माहितीवर चालतंय. बरोबर आहे का शिंदे? हो सर. हा तर एक लक्षात घ्या की परडे आकडा येतो. आता सध्या कोरोनाचं सध्या वातावरण आहे तर प्रत्येक दिवशी आकडा डिक्लेअर केला जातो की एवढ्या जणांना कोरोना बाधित झालेले आहेत एवढे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले त्यातून बाहेर सुटका झालेले किती जण आहेत निगेटिव्ह होऊन त्याच्यानंतर कोरोनामुळे डेथ झालेल्यांची संख्या किती आहे म्हणजे ही सगळी जी आहे ती काय तर इन्फॉर्मेशन आहे. तर इन्फॉर्मेशन रिट्रायव्ह करून तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला डिक्लेअर करतंय की आज सातारा जिल्ह्यामध्ये एवढे कोरोनाचे म्हणजे ही पण एक इन्फॉर्मेशन आहे. तर सध्याचं युग हे माहितीचे युग असं गणलं जातं माहिती तंत्रज्ञानाचं युग गणलं जातं. आता हे संपूर्ण सर्व जे हॉस्पिटल्स आहेत लोक ऍडमिट होत आहेत किती जणांची टेस्ट होते किती जणांनी कोवॅक्सिन घेतलं हे सगळं कधी कशामुळे कळतंय तर नेटवर्किंगमुळे कळतंय. आलं का लक्षात? एवढं फास्ट. आता जुन्या काळामध्ये एक 20 वर्षापूर्वी जर कोरोना आला असता समजा तर रोजची रोज आकडे एवढे अपडेट कळाले असते का? कळाले असते का वैभवी? नाही सर. हा कारण ऍक्च्युली हे कशामुळे पॉसिबल आहे तर हे फक्त नेटवर्किंग मुळे पॉसिबल आहे. त्याच पद्धतीने ग्रंथालयामध्ये नेटवर्किंग हा ग्रंथालयाचा अविभाज्य घटक असं गणला जातो. आलं का लक्षात? तर आता या ठिकाणी आपण नेटवर्किंगच्या बाबतीत तुम्हाला कम्प्युटर नेटवर्किंग म्हणजे काय किंवा नेटवर्किंग म्हणजे काय असा मी प्रश्न विचारतोय. वैभवी काय नेटवर्किंग म्हणजे काय माहित आहे का? हा सर. हॅलो. हा वर्षांनी कम तुम्ही पण अनम्यूट करा आणि हे करा व्हिडिओ हे करा चालू करा. हॅलो. हा सर. हा नेटवर्किंग म्हणजे काय शॉर्ट मध्ये सांगा. म्हणजे नेटवर्किंग म्हणजे एकमेकांना जोडणे. यस 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 ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे ऍक्च्युली काय म्हणते का आता एकमेकांना जोडणे म्हणजे नेटवर्किंग अगदी बरोबर आहे. तर मी तुम्हाला एक व्याख्या सांगतो साधी आणि सोपी व्याख्या आहे. वर्षाने कम तुम्ही पण हे केलं ना ऍडिओ ऑन केलेलं ना? हो. हा हा हा. व्हिडिओ पण ऑन केला तर चालतंय काही अडचण नाही. हा तर एक लक्षात घ्या की टू ऑर मोर कम्प्युटर्स आर कनेक्टेड इज ऑथर दॅट इज कम्प्युटर नेटवर्किंग. हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेव्हा कम्प्युटर एकत्र जोडलेले असतात त्याला काय म्हणतात कम्प्युटर नेटवर्क असे म्हणतात. लक्षात? आता कम्प्युटर नेटवर्क हे झालं तर टू ऑर मोर लायब्ररीज आर कनेक्टेड इच अदर दॅट इज लायब्ररी नेटवर्क. दोन किंवा दोन पेक्षा जास्त ग्रंथालय एकत्र जोडली गेली तर लायब्ररी नेटवर्क असं म्हटलं जातं. तर कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय तर संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले कम्प्युटर्स आणि कम्प्युटर संबंधित उपकरणे यांचा संच म्हणजे
कंप्यूटर नेटवर्क, तर कंप्यूटर नेटवर्क मधील मीडिया हा वायर्ड किंवा वायरलेस असू शकतो. वैभव आलं का लक्षात? हो सर. हा तर या ठिकाणी डायग्राम दिसते तुम्हाला संगणक नेटवर्कची? हो सर दिसते. हा तर इथं मेन कम्प्युटर आहे, त्यानंतर कम्प्युटर नोड्स आहे आणि त्या इथं वायरच्या साह्याने एकमेकांना जोडले गेलेले आहेत, याला काय म्हणतात? कम्प्युटर नेटवर्क. हा आता जुन्या काळामध्ये बरेच नेटवर्क होते, म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग नेटवर्क कुठला होता? दूरध्वनीचा नेटवर्क, टेलिफोनचा नेटवर्क. टेलिफोन नेटवर्क माहित आहे ना? तर टेलिफोन नेटवर्क म्हणजे काय? तर पहिलं जुन्या काळात आपण काय करायचो, एकमेकांना फोन कॉलिंग करायचं. आता टेलिफोनचा शोध कोणी लावला? ग्रॅहम बेलने लावला, अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला. मग तेव्हापासून नेटवर्किंग टेलिफोनवर बोलायचं सुरू झालेलं आहे. हा तसंच बँकांचं नेटवर्क आहे. आज तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गेला तर तुमच्या अकाउंटचा बॅलन्स बघू शकता, तुम्ही कोणत्याही एटीएमच्या माध्यमातून तुम्ही पैसे काढू शकता. बरोबर आहे का? ते बँकांचं सगळं नेटवर्क असल्यामुळेच कुठेही पैसे काढणं सोपं झालेलं आहे, कुठेही पैसे टाकणं भरणं सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर रेल्वेचं नेटवर्क आहे. आता कोणती रेल्वे किती वाजता निघाली, एका रुळावरून एक रेल्वे थांबवायची आणि दुसरं रेल्वे पुढे पाठवायची, हे कशामुळे शक्य होतंय? रेल्वेच्या नेटवर्किंग मुळेच शक्य होतंय ना. एक जाणारी रेल्वे सोडली आणि एक येणारी रेल्वे सोडली तर काय होणार आहे? ऍक्सिडेंट होऊ शकतो ना. तर त्यामुळं रेल्वेच्या नेटवर्किंग सिस्टीम मध्ये ह्या कम्प्युटर नेटवर्किंगचा एवढा फायदा झालेला आहे की सगळं जग एक काय झालेलं आहे, खेड झालेलं आहे, म्हणजे जवळ आलेलं आहे. म्हणजे ग्लोबल विलेज जे म्हणतात ना, ते हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर नेटवर्किंग मुळे ते शक्य झालेलं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घेण्यासाठी आता त्यामध्ये नेटवर्किंगचे प्रकार आहेत. नेटवर्किंगचे प्रकार किती आहेत? लॅन, मॅन आणि वॅन. आलं का वैभवी लक्षात येत आहे ना? हो सर येत आहे लक्षात. हा लोकल एरिया नेटवर्क. लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. आता लोकल एरिया नेटवर्क मध्ये एखादं घर असेल, एखादी शाळा असेल, प्रयोगशाळा असेल किंवा एखाद्या इमारतीतील कार्यालयातील कम्प्युटर सगळे लॅनने जोडले तर त्याला काय म्हणतात? लॅन म्हणतात. तर लॅन हा अंतिम वापरकर्त्याच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे. आता आऊनच्या कॉलेजमध्ये सगळे कम्प्युटर एकमेकांना जोडले गेलेले आहेत, ते कशाचं उदाहरण आहे? लॅनचं आहे, लोकल एरिया नेटवर्कचं. लॅन हा अंतिम वापरकर्त्यांच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे. प्रिंटर, फाईल सर्व्हर, स्कॅनर, इंटरनेट सारखी साधने कम्प्युटरवर शेअर करणे अधिक सोपे जात आहेत. आता लॅन मध्ये वायर्ड किंवा वायरलेस ही असू शकते. आता लॅनलाच काय म्हणतात? इथरनेट म्हणतात. तर किंवा पर्सनल एरिया नेटवर्क पण काही ठिकाणी म्हटलेलं जाईल. एखाद्या घरामध्ये सगळे कम्प्युटर एकत्र जोडले तर पॅन पण म्हटलं जातं, पर्सनल एरिया नेटवर्क. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची सारखी गोष्ट काय आहे तर तुम्ही लॅनचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ह्याचा फरक जो आहे, लॅन मॅन वॅनचा जो फरक आहे हे लक्षात ठेवू शकता. आता मॅन म्हणजे काय? तर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, चे क्षेत्र लॅनपेक्षा मोठे असते. एखादे मोठे कॅम्पस असेल, शैक्षणिक संकुल असेल, तर एका शैक्षणिक संकुलात अनेक कॉलेजेस आहेत किंवा एका शहरामध्ये अनेक संस्था आहेत, तर त्या संस्था सगळ्या एकत्रपणे जोडल्या तर ते काय होतं? मॅन होतं, म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता सगळ्यांना आता एका शहरातील सगळे बँक ऑफ महाराष्ट्राचे बँका जोडलेले असतील, सगळे ग्रंथालय जोडलेले असतील. आता बॉम्बनेट म्हणून आहे, बॉम्बे लायब्ररी लँड नेटवर्क,
त्याचबरोबर पुणे नेट म्हणून आहे, पुणे लायब्ररी नेटवर्क. तर अशा अनेक लायब्ररी एका शहरातील एकत्र जोडून ते नेटवर्क तयार केलेलं असतं, त्याला काय म्हणतात, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मॅन असं म्हटलं जातं. आता वाईड एरिया नेटवर्क, वॅन, वॅन म्हणजे काय, तर वॅनचं क्षेत्र आहे ते व्यापक आहे. तर हे टेलिफोन प्रणाली किंवा फायबर ऑप्टिक केबल्स किंवा उपग्रह लिजर लाईन वापरून महानगर, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क किंवा कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, हे कशाचं उदाहरण आहे, वॅनचं नेटवर्क उदाहरण आहे. तर वॅन म्हणजे काय, तर इंटरनेट. वॅनचं उदाहरण काय 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 वैभवी, वॅनचं एक्झाम्पल कोणतं आहे, टेलिफोन नाही बर का, वॅनचं उदाहरण कोणतं आहे माहितीये का, इंटरनेट. कळलं का, आता एका रूम मधले, एका ऑफिस मधले सगळे कम्प्युटर एकत्र जोडले असतील तर कुठलं कोणतं नेटवर्क, मग एका ऑफिस मधले लॅन मॅन वॅन पैकी कोणतं नेटवर्क, सर लॅन, हा लॅन, हा. एका शहरातील नेटवर्क जोडले असतील तर कोणतं नेटवर्क, मेट्रोपॉलिटन, हा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे मॅन. आणि एक इंटरनेट हे कशाचं उदाहरण आहे, वाईड एरिया नेटवर्क. तर हे लक्षात घ्या की इंटरॅक्टिव्ह सेशन झालं ना तर तुम्हाला कंटाळा पण येणार नाही, बरोबर आहे का, तुम्ही जर बोलला तर तुम्हाला कंटाळा येणार आहे का, आता लॅनचं इथं उदाहरण देतोय आपण. लोकल एरिया नेटवर्क मध्ये या ठिकाणी सर्व्हर ठेवलेला आहे, या ठिकाणी डेस्कटॉप ठेवलेला आहे, इथं इंटरनेटचं मोडेम ठेवलेलं आहे, इथं मोबाईल कनेक्टिव्ह म्हणजे एका ऑफिस मधलं सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे, त्याला काय म्हणतात, लोकल एरिया नेटवर्क. आणि वाईड एरिया नेटवर्क म्हणजे सर्व कम्प्युटर्स जे आहेत, तर ही जगातील सगळे कम्प्युटर म्हणजे एका शहरातील सगळे कम्प्युटर, त्यानंतर एका देशातील सर्व कम्प्युटर, सर्व देशातील एक कम्प्युटर. आता फेसबुक, फेसबुकचा तर वापर केला आपण, तर फेसबुक हे कशाचं उदाहरण आहे, वाईड एरिया नेटवर्क म्हणजे इंटरनेटचंच उदाहरण आहे. तर तुम्ही अमेरिकेतील एखाद्या व्यक्तीला फ्रेंडची रिक्वेस्ट पाठवू शकता, अमेरिकेचा व्यक्ती एखाद्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, औंध सारख्या ठिकाणच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. ते कशामुळे, फेसबुक, फेसबुकमुळे ते शक्य आहे, आणि ते वॅनमुळे शक्य झालेलं आहे. क्लिअर झालं का वैभवी? हा सर. तर हे जे शक्य आहे, तर हे कशामुळे शक्य आहे, तर इंटरनेटचं आता हे टेक्निकल टर्म्स आहेत, तरी पण मी ऑनलाईन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे कशामुळे, तर प्रोटोकॉल्स असतात. आता HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हा, किंवा TCP/IP आहे, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, इंटरनेट IP म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल. तर हे सगळं जे जोडणी झालेलं आहे ना अनेक कम्प्युटर्स एकत्रची, ते प्रोटोकॉल्समुळे ते शक्य झालेलं आहे. तर प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील, त्यांचे नियम व मानदंड यांचा संच आहे. तर आता मानवाचा मेंदू आहे, मेंदू काय करतो, वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांना संवाद साधत असतो, परंतु परत त्यांना सूचना देतो, त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो, त्याबरोबर हृदयावर नियंत्रण होतं. समजा तुम्हाला एखादा चिमटा घेतला तर तुम्हाला लगेच मेंदू म्हणतो आपल्याला इथं पायाला कोणतरी चिमटा घेतलेला आहे, म्हणजे थोडक्यात हे जसं नेटवर्क आहे त्या पद्धतीने मग मेंदू त्याच्यावर कंट्रोल ठेवत असतो, त्यालाच काय म्हणतात, प्रोटोकॉल असं म्हटलं जातं.
तर या ठिकाणी इंटरनेटवर काम करताना आपल्याला अनेक संस्थांशी मध्ये काम करावं लागतं. आता या ठिकाणी डीएनएस डोमेन नेम सिस्टीम, डीएनएस म्हणजे काय? डोमेन नेम सिस्टीम. हॅलो वर्षानिकम, डोमेन नेम सिस्टीम माहित आहे का तुम्हाला? नाही सर. हा, तर ऍक्च्युली डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय की तुम्हाला इंटरनेटवर एखादी वेबसाईट तयार करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? डोमेन विकत घ्यावं लागतं. आता तुमचा एखादा बिझनेस आहे, तुमचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, तर तुम्ही डोमेन घेऊ शकता. मग त्या तो डोमेन कुठल्या कुठला असणार आहे? एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल तर एजु असणार आहे. समजा तुम्ही कमर्शियल एखादा बिझनेस करत असाल तर डॉट कॉम असणार आहे. म्हणजे आपण नाही का याहू डॉट कॉम असं म्हणतो ना आपण, किंवा युनिशिवाजी डॉट एसी डॉट इन, हा डॉट डॉट एजु डॉट इन डॉट नेट, हे जे काय नाही डॉट जी ओ व्ही, आता एमपीएससी डॉट जी ओ व्ही डॉट कॉम असं म्हणतो आपण. म्हणजे डॉट गो गव्हर्नमेंट जे आहे ना, एमपीएससी डॉट गव्हर्नमेंट आहे, तर गव्हर्नमेंट डॉट जी ओ व्ही हे काय डोमेन नेम सिस्टीम, म्हणजे त्यांनी डीएनएस घेतलेला आहे त्यांच्याकडून विकत, तेव्हा ते आपली वेबसाईट तिथे एस्टॅब्लिश करू शकतात. आलं का लक्षात? आता त्यानंतर या ठिकाणी नेटवर्किंगचे फायदे काय आहेत. आता वापरकर्त्यांना नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यासह संप्रेषण करता येतं. आता ईमेल पाठवणे, गप्पा गोष्टी करणे, म्हणजे चॅटिंग करणे. तुम्ही नाही का फेसबुकवर तुम्ही मेसेंजर सिस्टीम जर घेतली तर तुम्ही चॅट करू शकता, व्हॉट्सअपवर तुम्ही चॅट करू शकता, टेलिग्रामवर तुम्ही चॅटिंग करू शकता, अशा अनेक. आता लायब्ररी नेटवर्किंग मध्ये लायब्ररीमध्ये काम करताना मला काही अडचण आली तर मी अण्णापुरे सरांना ईमेल पाठवला आणि त्यांनी विचारलं की मला असं अशी अडचण आली, मला कोहाचा लॉन्ग फॉर्म सांगा सर, तर त्यांनी मग त्याला उत्तर दिलं. तर हे जे कम्युनिकेशन आहे तर ते ईमेल थ्रू होऊ शकतं, चॅटिंग थ्रू होऊ शकतं, त्यांना संदेश पाठवता येतो, हे सगळं नेटवर्किंगमुळं पॉसिबल आहे. हा खूप मोठा नेटवर्किंगचा फायदा आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात. आता बँकांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अनेक गोष्टींमुळे सगळं जग एकत्र झालेलं आहे, त्यामुळे सगळं सोपं झालेलं आहे. आज पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा घरात बसून आपण लर्निंग करतोय. कशामुळे? झूम प्लॅटफॉर्म, जो इंटरनेटमुळे शक्य झालेलं आहे ना. ते नेटवर्किंगचा खूप मोठा फायदा आहे. नंतर नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकटा यंत्रापेक्षा सोपे होऊ शकते. आता या ठिकाणी नवीन वापरकर्त्यांसाठी अनावश्यक परवानगी आणि प्रवेश अधिकारांसह सर्व्हरवर खाते तयार केले जाऊ शकते. आता समजा एखादं मी लायब्ररियन आहे आणि माझ्या ग्रंथालयामध्ये अनेक लायब्ररी अटेंडंट आहेत, अनेक स्टाफ आहे, तर सर्व स्टाफला मी माझ्या कोहा सॉफ्टवेअर मी वापरत आहे, जे अवताडे सर म्हणून आहेत त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे इंदापूरहून, त्यांचं सिद्धांत इन्फोटेक कंपनी ते प्रोव्हाइड करतात. तर त्यांनी आम्हाला काय केलेलं की लायब्ररियनला काही राईट्स दिलेले आहेत, ॲडमिनच्या राईट्स, आणि त्याच्यामध्ये सगळे मॉड्यूल्स कोण ऑपरेट करू शकतो? लायब्ररियन करू शकतो. पण माझा जो अटेंडंट आहे त्याला फक्त इश्यू रिटर्नच करायचे, पुस्तके इश्यू करायचे, रिटर्न करायचे, आणि त्याला ऍडमिनचा दुसऱ्या काही उपयोग नाही, तर त्याला फक्त तेवढाच अधिकार आपण देऊ शकतो. म्हणजे आवश्यक परवानग्या, प्रवेश, अधिकार हे सर्व सांगू शकतो की ह्या माणसाला परवानग्या दिलेत, ह्या माणसाला दिलेल्या नाहीत. हे नेटवर्किंगचा खूप मोठा फायदा आहे. त्याचबरोबर नवीन उपकरणे नेटवर्क जोडली जाऊ शकतात. आता समजा माझ्या ग्रंथामध्ये कम्प्युटर आहे, सर्व्हर आहे, त्यानंतर क्लायंट आहे, तर मला इन आउट सिस्टीम बसवायची आहे. म्हणजे युजर ज्यावेळेस ग्रंथालयामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला इनचं टायमिंग त्याचं एंट्री झाली पाहिजे आणि आउटच्या टायमिंगची एंट्री झाली पाहिजे. मग त्यावेळेला काय होतं की
नेटवर्किंग च्या माध्यमातून मी एक कम्प्युटर बाहेर ठेवला, एक स्कॅनर मी हॉनीवेलचा स्कॅनर बाहेर ठेवला, तिथे विद्यार्थ्यांनी आय कार्ड स्क्रीनला दाखवलं त्या स्कॅनरला, त्याची इनची एंट्री होणार, तो युजर बाहेर जेव्हा जातो तेव्हा आउटची एंट्री होणार. हे सर्व गोष्टी कशामुळे शक्य झालेल्या आहेत, तर नेटवर्किंग मुळे त्या शक्य झालेल्या आहेत. आलं का लक्षात वैभवी? हो सर आलं. आता अजून इंटरनेट नेटवर्किंगचा फायदा काय, तर डेटामुळे सामायिक केला जाऊ शकतो, अनेक प्रकारचा डेटा तुम्ही सामायिक करू शकता, डेटा दुप्पट होणे टाळू शकते. म्हणजे एका सर्व्हरवर जेव्हा तुम्ही एक सर्व्हर आणि अनेक क्लायंटवर क्लायंट जोडलेले आहेत, तसं अनेक क्लायंटवर तुम्ही जेव्हा काम करताय सेव्ह करताय, त्यावेळेला तो सर्व्हरमध्ये डेटा सेव्ह होतोय, त्यामुळे मल्टी टास्किंग होतंय की एका वेळेला अनेक ठिकाणी इंटरॅक्ट करू शकताय, अनेक ठिकाणी बघू शकताय, आणि एकच काम डबल करायची गरज आहे का? नाही. म्हणजे डबल काम करायची आवश्यकता नाही, एकाच ठिकाणी काम करायचं, सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायचा. आता वापरकर्त्यांना नेटवर्क मधील हार्ड ड्राईव्ह वरील प्रवेश किंवा थेट सर्व्हरशी कनेक्ट केले जाऊ शकते. आता कुठलाही युजर असेल, आता मी माझ्या ग्रंथालयाचा ओपॅक ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस दिलेला आहे लॅनमध्ये. आता झुलॉजी डिपार्टमेंटला एखाद्या प्राध्यापकाला जर समजा त्याचं ओपॅकचं अकाउंट पाहायचं असेल की माझ्या नावावर किती पुस्तकं आहेत, माझ्या नावावर कुठले कुठले ड्यू पडलेले आहेत, मी पुस्तकं कोणती रिटर्न करायचे राहिलेले आहेत, तर तो त्याच्या केबिनमध्ये कम्प्युटरवर तो ओपॅकमध्ये बघू शकतो स्वतःचं रेकॉर्ड. हा खूप मोठा नेटवर्किंगचा फायदा आहे. त्याचबरोबर प्रिंटर स्कॅनर नेटवर्कमध्ये समाविष्ट केले जातात. आता आमच्या लायब्ररीमध्ये एकच प्रिंटर आहे, एकच स्कॅनर आहे, आणि त्याचा वापर आमच्या ग्रंथालयातील सर्व स्टाफला करायचा असेल, समजा दोन स्टाफ आहे, दोघांना पण प्रत्येकाला न उठता प्रिंट काढता आली पाहिजे, तर ते नेटवर्किंगच्या माध्यमातून ते पॉसिबल होऊ शकतो आणि आम्ही वापरतोय सध्या. त्याचबरोबर बॅकअप आणि व्हायरस चेकिंग सारख्या नियमित देखरेखीच्या कामांना वापरकर्त्यांच्या हातून बाहेर काढता येते. आता प्रत्येक कम्प्युटरचा व्हायरस अपडेट आहे का, किंवा त्या सर्व्हर मधील बॅकअप घेतला जातोय का, बॅकअप म्हणजे ह्या गोष्टी नेटवर्किंग मधून कोणत्याही कम्प्युटरवर बसून तुम्हाला ते पाहणं शक्य होतं, सेव्ह करता येतं. म्हणजे आता क्लायंटने जरी सेव्ह केलेला डेटा असेल तर तो सर्व्हरमध्ये सेव्ह होतो, त्यामुळे कोणत्याही कम्प्युटरवरून तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. हे नेटवर्किंगचं खूप मोठा फायदा आहे. त्याचबरोबर संपूर्ण सर्व्हरवरून हे कार्य प्रदर्शन करून प्रशासक असे कार्य पूर्ण केल्याचे सुनिश्चित करू शकतो. म्हणजे शेवटी पहिल्यांदा सकाळी गेल्या ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करायचं असते, सर्व्हर चालू करायचं असतो, नंतरच बाकीचे क्लायंट करायचे असतो, आणि शेवटी सर्व्हर मध्ये बॅकअप वगैरे घेऊन नंतर शेवटी सर्व्हर बंद केला जातो. पण काही मोठ्या ग्रंथालयांमध्ये सर्व्हर हा 24 तास चालू असतो आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन पण सुविधा दिले जातात, म्हणजे इंटरनेट करून दिवस रात्र तुम्ही कुठूनही तुम्ही काम करू शकता. हे पण या पद्धतीचे पण कोणते, इट इज डिपेंड ऑन इकॉनॉमिकल कंडिशन. महाविद्यालय किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट असेल तिथं बॅकअप असेल लाईटचा भरपूर मोठा असते. त्याचबरोबर एकापेक्षा जास्त प्रतींची गरज कमी करून ऍप्लिकेशन सर्व्हरवर साठवून ठेवले जाऊ शकतात. असे अनेक फायदे ग्रंथालय नेटवर्किंगचे आहेत. आता तुम्हाला प्रश्न काय येणार, नेटवर्किंग म्हणजे काय, नगरकर सर नेटवर्किंगचे प्रकार किती असतात, आता ह्याच्यानुसार लोकेशन नुसार. हॅलो सर, जर प्रकार म्हटलं तर लँड मॅन आणि व्हॅन आहे. तर लँड मॅन व्हॅन म्हणजे समजलेलं आहे तुम्हाला, आणि नेटवर्किंगचे फायदे कोणते कोणते आहेत ते समजलेलं आहे. हॅलो सर, समजले का वर्षाने का नगरकर सर? हा हा, आपला आता वेळ 1 मिनिट राहिलेला आहे, आपण या ठिकाणी थांबूया आणि सेम लिंक वर डबल जॉईन होऊया. हो हो हो, चालेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब जॉईन व्हायचं सेम लिंक वर. ओके सर.
Thank you.